मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजामाता शिवनेरीवरील सगळ्या स्त्रियांना एकत्र करून शत्रूविरोधात खंबीरपणे उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि एक युक्ती सांगतात. तुम्ही प्रत्येक जण घरात आपला प्रतिकार करतच असता, पण तुमच्या तुमच्या आवाक्यातला, हो ना? मग आपण जो हल्ला करणार तो सुद्धा आपल्या आपल्या आवाक्यात राहूनच. तितक्या तिथे महाबत खान येतो आणि नेहमी नेहमी इतक्या सगळ्या बायका एकत्र का येतात असं ओरडून विचारतो. आज भी औरत क्यों आई है? आज कौन सा त्योहार है? त्योहार त्योहार बस, आपको कोई और काम नहीं क्या? तेव्हा त्या बायका देखील त्या खानाला बरोबर उत्तर देतात. कशाला बोंबा करतोस? शिमगाला ये अजून. आज क्या है? आज ना तुझे 13 वेळा काय रांधायचं ना ते ठरवित होतो. ये क्या होता है? थोड्या वेळाने एक सरदार खानाला 3 जागांवर त्यांची हार झाल्याचं सांगायला येतो आणि ते ऐकून जिजामाता आणि बाकी सगळ्या स्त्रियांना खूप आनंद होतो. हुजूर बुलाया है. कल बताया था, चलो सेवा को बुलाया है. उन्हें नहीं आपको बुलाया है. हमें क्यों? इनके सामने बताओ. हाँ हाँ बताओ. जोर 3 जगहों पर हमारी हार हुई है. जिजामाता सगळ्या बायकांना एकत्र करून शत्रू विरोधात योग्य डाव मांडण्यात यशस्वी होणार का? खानाला मिळालेल्या अपयशानंतर तो आता काय करेल हे बघण्यासाठी पहा स्वराज्य जननी जिजामाता सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त सोनी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबस. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.